नमस्कार, गणित गुरु या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण रस्ता सुरक्षा महिना या अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण राज्यातील सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे दिनांक 4 फेब्रुवारी 2021 चे पत्र, यानुसार रस्ते सुरक्षित महिन्यांतर्गत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आयोजित रस्ता सुरक्षा संदर्भातील ऑनलाईन सत्राबाबत वरील विषयासानुसरून सद्यस्थितीमध्ये रस्ते सुरक्षा हा महत्त्वाचा विषय बनलेला असून रस्त्यावरील सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध घटकांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे। यासाठीच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक संकल्पनांचा अंतर्भाव अभ्यासक्रमात देखील करण्यात आलेला आहे। शालेय अध्यापनातून शिक्षकांना सदर विषयाच्या अनुषंगाने अधिक माहिती प्राप्त व्हावी व शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत आणि रोटरी क्लब पुणे प्राईड व राज्य परिवहन कार्यालय पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 ते 5:45 या वेळेत रस्ता सुरक्षा या ऑनलाईन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या लिंकवरून आपण या प्रशिक्षणासाठी जॉईन होऊ शकता। सदरच्या सत्रामध्ये रस्त्यात सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व नियमाचे पालन याबाबत राज्य परिवहन कार्यालय पुणे विभाग येथील तज्ज्ञामार्फत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे। सदर ऑनलाईन सत्राचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। सदर सत्रामध्ये सहभागी शिक्षकांसाठी सत्राच्या वेळी प्रत्याभरण लिंक देण्यात येईल। सदर प्रत्याभरण लिंक यशस्वीपणे भरणाऱ्या शिक्षकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल। सदरच्या ऑनलाईन सत्रामध्ये देण्यात येणारी माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याने या सत्रास उपस्थित राहण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे। जे प्रशिक्षण होणार आहे त्याची वेळ आहे 4 ते 5:45, दिनांक आहे 6 फेब्रुवारी 2021 आणि प्रशिक्षण लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर जास्तीत जास्त शिक्षकांनी या प्रशिक्षणासाठी हजर रहावे। धन्यवाद।